तरच शिवसेना युबीटी सोबत आघाडी असं देखील त्यांनी म्हटलंय. मवियाला 26 मार्चचा अल्टिमेटम आता देण्यात आलेला आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आता 26 मार्चचा अल्टिमेटम दिलेला आहे. या दिवशी प्रकाश आंबेडकर आता या अल्टिमेटमच्या नंतर आपली काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्वाचं असणार. आता 4 पार्टी अग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू. त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले. त्याच्यामुळे असताना आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही. आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही. आता ते त्यांचं वक्तव्य करतातच आहे. आता त्यांनी महाविकास आघाडीसोबत जावं का काय? कारण मी परत सांगते, काँग्रेसने कधीही वंचितांना जवळ केलेलं नाही. हे त्यांचा नेहमी एक दिखावा असतो. गरीब वगैरे, गरीबी हटाव हा जो नारा, आणि वंचितांना कधीच त्यांनी जवळ केलं नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यांना विरोध, त्यांना हरवणारी हीच काँग्रेस होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.